ठीक आहे, सरकार घटनेबाहेर बनलं असेल त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे, तिथे मी इथे काही बोलणार नाही. घटनेच्या विरुद्ध सरकार स्थापन केले. अहो अध्यक्ष महोदय, दररोज सकाळी 9:30 ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात जायचे, याला थांबवा, मंत्रिमंडळाला थांबवा, सरकारला थांबवा, काय झालं? पण आज ही एवढी घाई का आहे की जणू काही उद्याच निवडणुका लागलेल्या आहेत. मला मान्य आहे काही काही लोकांना भीती वाटते निवडणुकाची, आणि हे 5 आठवड्यानंतर हा निर्णय आहे. पण एवढी घाई का आहे की सुप्रीम कोर्टचा परत परत अन्याय, त्यांच्यावर अपमान करत राहायचं, आणि घटनाबाहेर सर्व काही आपल्याला घटनाबाहेर करायचं आहे का? ठीक आहे, सरकार घटनाबाहेर बनलं असेल त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे, तिथे मी इथे काही बोलणार नाही. आपण कुठलंही बेकायदेशीर काम दादा करणार नाही, कारण शेवटी काही लोक म्हणाले घटनेच्या विरुद्ध सरकार स्थापन केले. अहो अध्यक्ष महोदय, दररोज सकाळी 9:30 ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात जायचे, याला थांबवा, मंत्रिमंडळाला थांबवा, सरकारला थांबवा, काय झालं? घटना लोकशाहीमध्ये नंबर्सला बहुमताला महत्त्व आहे, आणि आम्ही या ठिकाणी बहुमताच्याच नियमानुसार काम करतोय. या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, रूल्स आहेत, कायदे आहेत, नियम आहेत, सगळं आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही गेलेलोच नाही, कधीही जाणार नाही, कारण आमच्याकडे भक्कम असं मेजॉरिटी आहे, बहुमत आहे, आता ते वाढत चाललेलं आहे, त्यामुळे कुठलीही आम्हाला भीती नाही आहे, कशाला आम्ही घाबरू? शेवटी कोर्ट असेल, न्यायालय सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी घटनेतल्या तरतुदीप्रमाणेच निर्णय घेतले जातात. आम्ही घटनाबाह्य कृती कधी केलेली नाही, हीच तर अडचण झालेली आहे सगळ्यांची, आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही ती. त्यामुळे यामध्ये बिलकुल मी आपल्याला सांगतो, हे विधेयक जे आहे लोकांच्या फायद्याचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.